पोस्टाने आरटीओकडे परत पाठवलेले 1913 लायसन्सच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून वाहनधारकांनी अर्जावर पूर्ण माहिती भरावी जेणेकरून अशा सारख्या प्रश्न पुन्हा उद्भवणार नाहीत अशी माहिती आरटीओचे श्रीकृष्ण नकादे यांनी दिली आहे. प्रादेशिक परिवहन विभागानं नागरिकांना लायसन्स आणि वाहन नोंदणी घरपोच मिळावी म्हणून पोस्टच्या सहाय्यानं सुविधा पुरवण्यात येत आहे. मात्र चुकीचे पत्ते आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पोस्टाने तब्बल 1913 लायसन्स आरटीओ कार्यालयाकडे परत पाठवण्याचा प्रकार समोर आलाय. या प्रश्नावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तोडगा काढल्यामुळे या सर्व लायसन्स वाहनधारकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय. यानंतर असा प्रकार घडू नये यासाठी अर्ज भरताना वाहनधारकांनी संपूर्ण पत्ता अर्जात भरावा असं आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी केलं आहे. प्रत्येक उमेदवाराने प्रादेशिक परिवहन कार्यालयात लायसन करिता अर्ज करताना मुळात पूर्ण पत्ता देणे अपेक्षित आहे. जेणेकरून पूर्ण पत्ता जर कार्यालयाला उपलब्ध झाला तर तो पत्ता त्याच्या लायसनवर होईल. लायसनवर आलेला पत्ता आपण पोस्टाला पोस्ट पटवड्याकरिता ज्यावेळेस आपण लायसन देतोय त्यावेळेस जर पूर्ण पत्ता असेल तर पोस्ट विभागाला ते लायसन त्या संबंधित उमेदवाराला त्याच्या घरी घरपोच सेवा देण्याकरिता कामाला येईल. पण मुळात होताना काय दिसतंय पाठीमागचे काही दिवस की पूर्ण पत्ता उमेदवारांकडून दिला जात नाही. त्यामुळे होत आहे काय की पोस्टालाही तो पत्ता पूर्ण उपलब्ध होत नाही. मग अपुरा पत्ता असल्या कारणानं पोस्टाकडे वितरण करण्यासाठी दिलेले बहुतेक लायसन हे वापस येत आहेत. मीन व्हाईल एक मोठी बातमी आली की बाबा बहुतांश लायसन हे पोस्टानं परत दिले. तथापि त्यातले ज्यावेळेस आपण अनालाइज केलं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी पोस्टाने काही वेळा डिलिव्हरेटली दिलेले नाही आहेत असं दिसून येत आहे त्या एकंदर वापस आलेल्या घटनांमुळे. आपण पोस्टाला त्याबद्दल पत्रही लिहिलेलं आहे. परिवहन आयुक्त कार्यालयांकडून त्यांना आपण एक पत्र लिहून त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत औरंगाबाद पोस्ट विभागाला की बाबा जे लायसनचे पत्ते व्यवस्थित असतील त्यांना ते घरपोच मिळालंच पाहिजे अशी परिवहन विभागाची भूमिका आहे. तर माझं औरंगाबादवासियांना हेही एक आव्हान असेल की बाबा पत्ता देताना लायसनवर पूर्ण पत्ता द्या, पूर्ण डिटेल पत्ता द्या, जेणेकरून तुमचं लायसन तुम्हाला घरपोच देताना कार्यालयाला किंबहुना पोस्ट विभागाला कोणतीही अडचण येणार नाही.